विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत भौमितिक आकृत्या आणि त्यामधील कोण आणि कोणाचे प्रकार। त्या अगोदर आपण बिंदू, रेषा, रेषाखंड आणि किरण या संदर्भात माहिती पाहिली आहे। बिंदू म्हणजे स्वतंत्र अस्तित्व असलेला भौमितिक घटक आणि दिलेल्या एका बिंदूतून असंख्य रेषा काढता येतात। दिलेल्या दोन बिंदूतून एक आणि एकच रेषा काढता येते आणि रेषेचा मर्यादित भाग म्हणजे रेषाखंड होय। रेषा दोन्ही बाजूला अमर्याद आहे हे दाखवण्यासाठी बाण दर्शविले जातात आणि रेषाखंड दोन्ही बाजूला मर्यादित आहे हे दाखवण्यासाठी बिंदू दाखवले जातात। किरण एका बाजूला मर्यादित तर दुसऱ्या बाजूला अमर्याद आहे। तर या किरणांचा उपयोग करून आणखीन एक आकृती तयार होते। हे किरण क्यू पी आणि किरण क्यू आर हे एका रेषेत नाहीत, म्हणजेच ते नैकरेषीय आहेत आणि हे दोन्ही किरण बिंदू क्यू या ठिकाणी एकत्र आलेले आहेत, म्हणजेच या दोन्ही किरणांचा क्यू हा सामायिक शिरोबिंदू आहे। आपण असे म्हणू शकतो सामायिक शिरोबिंदू असणाऱ्या दोन नैकरेषीय किरणांच्या संयोग संचाला कोण असे म्हणतात। कोणासंदर्भात एकूण दोन घटक महत्वाचे आहेत, बिंदू शिरोबिंदू आणि कोणाच्या भुजा। या ठिकाणी शिरोबिंदू क्यू आहे आणि कोणाच्या बाजू क्यू पी आणि बाजू क्यू आर। कोणाचे वाचन एकूण तीन प्रकारे करता येते। ज्या ठिकाणी कोण तयार झालेला आहे त्याला म्हणू शकतो आपण कोण क्यू, आणखीन कोण पी क्यू आर आणि कोण आर क्यू पी। कोणाचं मापन करण्यासाठी आपण जे भौमितिक साधन वापरतो त्याला कोण मापक असे म्हणतात। हे कोण मापक ज्या वर्तुळाचा भाग आहे त्या वर्तुळाच्या केंद्राला या कोण मापकाचा केंद्रबिंदू आणि त्या वर्तुळाच्या व्यासाला या कोण मापकाची संदर्भरेख किंवा तळरेख असे म्हणतात। आणि या कोण मापकाचा केंद्रबिंदू आणि संदर्भरेखेचा उपयोग करून आपण कोणाचं मापन करू शकतो। तर मित्रांनो, या ठिकाणी आपण कोण एबीसी काढलेला आहे आणि या कोण एबीसीचं माप आहे 90°। आणि ज्या कोणाचं माप 90° आहे त्याला आपण काटकोन असे म्हणतो। या ठिकाणी आपण कोण जे के एल काढलेला आहे आणि या कोण जे के एलचं माप आहे 110°। 90°पेक्षा मोठा आणि 180°पेक्षा लहान असणाऱ्या कोणाला विशाल कोण असे म्हणतात। आणि या ठिकाणी कोण आपण कोण ई एफ जी काढलेला असून या कोणाचं माप आहे 60°। तर 0°पेक्षा मोठा आणि 90°पेक्षा लहान असणाऱ्या कोणाला लघुकोन असे म्हणतात। तर या ठिकाणी आपण काटकोन, विशाल कोण आणि लघुकोन हे काढलेले आहेत। कोणाचं माप अंश या एककात होते।